बांदेकरी जय भीम। आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्ताने येथे जमलेल्या सर्व उपस्थित कार्यकर्त्यांना आणि समस्त भारतवासियांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या निमित्ताने मी या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि एक अपेक्षा व्यक्त करतो की बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 ज्या भावी प्रतिष्ठा दिल्या आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की मला पूर्ण भारत बौद्धमय करायचा आहे, बाबासाहेबांचं एक ध्येय होतं, तर हे ध्येय पूर्ण करण्याकरता आपण सर्वांनी तळमळीने प्रयत्न करावे हीच अपेक्षा आहे। होतं आहे काय की 14 ऑक्टोबर आली, 14 एप्रिल आली, 6 डिसेंबर आली की भक्त बाबांना बाबासाहेब आंबेडकर आठवतात, आम्ही पुतळ्यावर येतो, पुष्पहार टाकतो, घोषणाबाजी करतो, परंतु वर्षभर बाबासाहेब आंबेडकरांचं कार्य काय आहे आम्ही समाजात जाऊन सांगत नाही आणि त्यामुळे बाबासाहेब आंबेडकरांचं ध्येय जे आहे भारत बौद्धमय करण्याचं ते थांबून गेलेलं आहे। आणि होतं आहे काय की आमच्यासारखे जे कार्यकर्ते जे आहे, मान्यवर कांचीराम म्हणतात की लायक बाप के नालायक बेटे, ते बाबासाहेब आंबेडकरांच्या धम्मदीक्षेला लाखो लोक होते, लाखो लोक, परंतु आज महाराष्ट्रामध्ये तसं बघितलं तर हिंदू महाराजांची संख्या जास्त आणि बौद्धांची संख्या कमी आहे, आम्ही 1% पण नाही, आम्ही भारत बौद्धमय करू शकलो नाही। या गोष्टीची फार मोठी शोकांतिका आहे की गौतम बुद्धांच्या काळामध्ये 5 भिक्षूंनी अख्ख्या जगामध्ये धम्म पसरवला, 97 वर्षाच्या कार्यकर्त्यांनी पूर्ण भारतामध्ये धम्म पसरवला, पोहोचू शकले नाही ही फार मोठी शोकांतिका आहे। कारण आमच्यासारखे कार्यकर्ते जे आहेत तर आम्ही फक्त सपट परिवार महाचर्चा विनाकर्चा गप्पा मारतो, परंतु भारत बौद्धमय होण्याकरता आम्ही कुठल्याही प्रकारचा संघर्ष करत नाही। कारण जे लोकांना अक्कल शिकवायला निघालेले आहेत, म्हणजे ज्यांचे पाप मिळाल्यावर ते करतात अक्कल आणि लोकांना शिकवायला निघाले अक्कल, अशी आमची परिस्थिती झालेली आहे की आमच्या घरामध्ये आमच्या बायका नवरात्री उपास करतात आणि आम्ही बाहेर लोकांसमोर फोटो घेऊन सांगतो की आम्ही बौद्ध आहोत, हे गोष्ट थांबलं पाहिजे, आमच्या घरावर सुरुवात केली पाहिजे ही अपेक्षा व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा तिच्या शुभेच्छा देतो। धन्यवाद। जय जय आनंद। सामाजिक समस्या आज अशोक विद्यालय आणि 65 संपूर्ण भारतवासियांना निशान सामाजिक संघटनेच्या वतीने शुभेच्छा देतो। तसंच बुद्धांनी सांगितलेला शांततेचा मार्ग आहे, त्या शांततेच्या मार्गाने भारतवासियांनी आगमन करावं अशी दर्जाची प्रार्थना करतो आणि सांगतो। जय हिंद, जय बुद्ध, जय भारत।